मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेलमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील मिरची गल्लीमध्ये एका फटाक्यांच्या दुकानाला शुक्रवारी आग लागली. ही आग कशी लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीमुळे दुकानातील सर्व फटाके जळून खाक झाले. या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सारडे गावाच्या दक्षिणेकडे कडापे गावालगत असलेल्या लीम डोंगरावर मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची माहिती कडापे येथील निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य ऋषिकेश म्हात्रे यांना मिळाली. त्यांनी त्वरित संस्थेचे सदस्य राकेश शिंदे यांना ही माहिती कळवली आणि म्हात्रे आणि शिंदे या दोघांनी अथक प्रयत्न करून वणवा आटोक्यात आणला. त्यांनी आग लावणाऱ्या आणि सजीव सृष्टीचा नाश करणाऱ्या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील नागरिकांसाठी मोहपाडा येथील समर्थ नेत्रालय यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार तुराडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिबिर संपन्न झाले. या शिबिरात 145 नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच 20 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार असल्याचे डॉक्टर विशालाक्षी शेडबाळे यांनी सांगितले. दांड रसायनी रस्त्यावरील मोहपाडा येथे अचानक मैदानाजवळ शुक्रवारी लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते. तसेच मैदानात असलेल्या टाकाऊ कचऱ्यानेही यावेळी पेट घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. यावेळी मैदानाजवळ असलेल्या टुरिस्ट कार्यालयातील प्रशांत मोकाशी, प्रकाश म्हात्रे, पंढरीनाथ कुरंगळे यांनी रसायनी पोलीस ठाणे आणि MIDC अग्निशमन दलाला पाचारण केले. MIDC अग्निशमन दलाने त्वरित कारवाई करत आग आटोक्यात आणली. आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी पारंपरिक मच्छीमार बांधवांनी महाराष्ट्र कृती समितीच्या माध्यमातून शुक्रवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. यावेळी मच्छीमार बांधवांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनात मच्छीमार कृती समितीचे चिटणीस उल्हास वाटकरे, बळीराम नाखवा, रामा कोळी, मनोहर बैले, जनार्दन भगत यांच्यासह मच्छीमार बांधव सहभागी झाले होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिटजवळ एका कुरिअर गाडीला आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीतील सामान जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, IB यंत्रणा, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पनवेल चेस असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील 8 आणि 12 वर्षाखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा कामोठे येथील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतून निवड झालेली 8 वर्षाखालील गटातील प्रत्येकी 2 मुले आणि मुली पुणे येथे 12 आणि 13 मार्च, तर 12 वर्षाखालील गटातील 2 मुले आणि मुली नागपूर येथे 19 आणि 20 मार्च रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेचे बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अल्हाद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रायगड जिल्ह्यात मास्क न लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केसेस बंद करण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी मागे घेतला आहे. त्यामुळे मास्क न लावता फिरल्यास आता पुन्हा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हा सुरक्षा विभागाचे राजन जगताप यांनी 7 मार्चला सर्व पोलीस ठाणे अधिकारी, वाहतूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना मास्क न लावता फिरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करू नका असे पत्र दिले होते. मात्र याबाबत जिल्ह्यात गैरसमज निर्माण झाल्याने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ लागले होते. याबाबत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी शुक्रवारी सुरक्षा शाखेने काढलेले पत्र मागे घेत असल्याचे पत्र काढले आहे.
कर्नाळा बँक घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेले शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या कोठडीतील मुक्काम 10 दिवसांनी वाढवला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीवेळी ईडीतर्फे ॲडव्होकेट बेनेगावकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज विवेक पाटील यांची बाजू ऐकण्यासाठी त्यांचे वकील ॲडव्होकेट राहुल ठाकूर यांना आणखी 10 दिवसांची मुदत दिली आहे. आता पुढील सुनावणी 21 मार्चला होणार आहे. झोपडीला लागलेल्या आगीत एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करंजाडेमध्ये घडली आहे. करंजाडे कॉलेज फाटा येथील सेक्टर 2A येथे असलेल्या एका झोपडीस शुक्रवारी अचानक आग लागली. या झोपडीमध्ये सादिक विदिक शेख झोपले होते. या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि पनवेल शहर पोलिसांचे पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. उत्तर प्रदेशसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. या विजयाने हुरळून न जाता मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या गोव्यातील यशाबद्दल भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेची फी न भरल्यामुळे LAES शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या नेरळ येथील LAES शाळेवर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी हरिश्चंद्र यादव यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर पाठीशी उभे राहिले. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझा रयतमध्ये सन्मान झाला अशी प्रतिक्रिया रयतच्या नवनियुक्त लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. लाईफ वर्करपदी निवड झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, रयतचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जगन्नाथराव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भारताच्या हद्दीतून पाकिस्तानमध्ये एक सुपरसॅनिक मिसाईल फायर करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. हे मिसाईल 9 मार्च रोजी डागण्यात आलं असून ते पाकिस्तानच्या भूमीवर तब्बल 124 किलोमीटर आतपर्यंत गेल्याचंही पाकिस्तानकडून सांगण्यात आलं. भारताने ही गोष्ट अपघाताने घडली असल्याचं मान्य केलं आणि त्यावर खेद व्यक्त केला आहे. संरक्षण मंत्रालयाने यावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतल्याचं त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. ही गोष्ट अपघाताने घडली असून नियमित देखरेख करताना तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचं संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. पाकिस्तानवर चुकून डागण्यात आलेले हे मिसाईल ब्रह्मोस असून हरियाणातील सिरसा एअर बेसवरून फायर झालं होतं. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशभरात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक गावात 75 झाडे लावण्यात यावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातमधील अहमदाबादमध्ये शुक्रवारी भव्य रोड शो झाला. यावेळी त्यांनी देशातील प्रत्येक गावात 75 झाडे लावण्यात यावीत असे आवाहन त्यांनी केले होते.